मिरजेतील बॉम्बे बेकरी ते महाराणा प्रताप चौकाच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मिरजेतील बॉम्बे बेकरी ते महाराणा प्रताप चौकाच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सदरचा रस्ता अमृत योजनेच्या पाईपलाईनसाठी खुदाई करण्यात आला होता. शहरातील बाजारपेठमधील हा प्रमुख रस्ता असल्यामुळे नगरसेवक निरंजन औटी यांच्या प्रयत्नातून हा रस्ता करण्यात येतो आहे. यावेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबापू औटी, माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक संदीप औटी, मोहन वनखंडे, नगरसेविका अनिता वनखंडे, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, मोहन वाटवे, संदीप सलगर, बाबासाहेब आळतेकर, सुमेध ठाणेदार, गजेंद्र कुल्लोळी यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. मिरज शहरातील रस्ते असू द्या, ओपन स्पेसमध्ये गार्डन असू द्या, त्याच्या विभागाच्या सुखसोयी उपलब्ध करण्यासाठी आज रस्त्याचे काही उद्घाटन, काही गार्डनचे उद्घाटन आम्ही इथे घेतलेले आहेत. आज बेकरीपासून ते मुंबई बेकरीपासून ते लक्ष्मी चौकापर्यंत, महाराणा प्रताप चौकापर्यंत हा रस्ता आज रहदारीचा आणि मार्केटला रस्ता आपण आज चालू होतो आहे. असे बरेच रस्ते मला वाटतं जवळजवळ ह्या महिन्या दोन महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ 80-85% रस्ते कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. काही रस्ते गल्लीतले, काही रस्ते एकवेचे राहिलेले आहेत, तेही आम्ही पूर्तता त्याची पुरी करण्याचा आमचा उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातून पाण्याची नवीन सोय असेल, रस्त्याची सोय असेल, ड्रेनेजची सोय असेल, ह्या सर्व गुण संपन्न हे शहर बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाकीच्या गोष्टी सर्व आम्ही इतर लक्ष्मी मार्केट असेल, बालगंधर्व असेल, भाजी मार्केट असेल, क्रीडांगण असेल, इतर सर्व गोष्टीची व्यवस्था चालू आहे, कामं जोरात चालवली आहेत. त्या पद्धतीनं निश्चितच आम्ही काही दिवसांमध्येच आम्ही परत एक नगरविकासचा आम्ही फंड आम्ही मागतो आहोत केंद्र शासनाला, आणि निश्चितच त्याचं नियोजन आम्ही सगळे नगरसेवक बसून आम्ही करू, आणि त्या माध्यमातून किती आणखी पैसा लागणार आहे आपल्याला त्या पद्धतीनं लवकरात लवकर आम्ही नगरविकास मंत्र्यांना आम्ही त्यांचं निवेदन देऊन की आम्हाला एवढे पैसे अजून लागणार आहेत, आणि ते पैसे आम्ही उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करू. मी वारकरी भरून पण आता पूर्ण झालं, त्याचंही उद्घाटन घ्यायचं आहे आपल्याला. तर त्या दृष्टिकोनातून जे जे आपल्याला 40 कोटी 100 कोटीचे 40 कोटी मिळाले होते, जी कामं जवळजवळ सगळी मार्गी लागलेली आहेत, त्यामुळं जनतेचं स्वास्थ्य, जनतेची सुखसोयी हेच आमचं ध्येय. थोडंच मी आपल्याला सांगतो.